नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत डिजिटल फेरफार किंवा ई फेरफार कसा डाउनलोड करायचा याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत बऱ्याच शासकीय कामासाठी तुम्हाला ई फेरफार म्हणजे तुमच्या जमिनीचा फेरफार लागत असतो त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही हा फेरफार नक्कल जी आहे ते तुम्ही ऑनलाईन डाउनलोड करू शकता त्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये वेबसाईटची लिंक दिलेली आहे तिथं जायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला लॉग इन करायचं आहे जर तुमचा अकाउंट नसेल तर इथं तुम्हाला सर्वात अगोदर अकाउंट बनवून घ्यावं लागेल डिजिटली फेरफार हा कुठेही ग्राह्य धरला जातो कारण हा डिजिटली साईन केलेला असतो यावर कुठल्याही तलाट्याच्या शैक्षिकाची आवश्यकता नसते तुम्ही घर बसल्या तुमचा फेरफार नकल काढू शकता तर फेरफार नंबर हा तुम्हाला तुमच्या सात बारावर तुमच्या नावासमोर दिलेला फार क्रमांक घेऊन तुम्ही तुमचा फेरफार काढू शकता त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे डिस्क्रिप्शनमधील वेबसाईटवर जायचं आहे त्याच्यानंतर इथं तुमचा लॉगिन आय डी आणि पासवर्ड टाकून कॅपचा कोड टाकून इन करायचं आहे अकाउंट नसेल तर अकाउंट बनवून घ्या आणि परत लॉग इन करा लॉग इन केल्यानंतर लॉग इन केल्यानंतर आता तुम्हाला इथं डिजिटली साइन्ड ई फेरफार याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला आता इथं तुमचा जिल्हा निवडायचा आहे तालुका निवडायचा आहे गाव निवडायचं आहे आणि फेरफार नंबर भरामध्ये तुमचा फेरफार क्रमांक टाकायचा आहे याच्यासाठी तुम्हाला पंधरा रुपयाचं पेमेंट करावे लागेल याच्यामध्ये अकाउंटमध्ये तुमचं पेमेंट नसतील तर तुम्ही रिचार्ज अकाउंटवर क्लिक करून इथं पैसे भरू शकता तुम्ही यू पी आय किंवा क्रेडिट डेबिट कार्डने इथं पैसे ॲड करू शकता आता तुमचा जिल्हा तालुका गाव आणि फेरफार नंबर भरा त्याच्यानंतर खाली इथं तुम्हाला सर्व माहिती भरल्यानंतर डाउनलोड या बटनावर क्लिक करायचं आहे तुमच्या अकाउंटमधून पंधरा रुपये कपात केले जातील आणि तुमचा ई फेरफार डाउनलोड होईल याला ओके करा आता तुमचा डिजिटली ई फेरफार डाउनलोड झालेला आहे इथून तुम्ही इथून तुम्ही पाहू शकता हा फेरफार तुमचा अशा प्रकारे डाउनलोड होणार आहे आणि हा डिजिटली साइंड असणार आहे यामुळे याच्यावर तुम्हाला कुठल्याही अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीची आवश्यकता पडणार नाही हा कुठेही तुमचा ई फेरफार ग्राह्य धरला जाईल बँकेच्या कामासाठी न्यायालयीन कामासाठी हा फेरफार तुम्हाला ग्राह्य धरला जाईल तर अशा प्रकारे तुम्ही डिजिटली साइन ई फेरफार डाउनलोड करू शकता यासाठी तुम्हाला पंधरा रुपये खर्च होणार आहे आणि अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या तुमचा कुठलाही डिजिटली साइन फेरफार डाउनलोड करू शकता जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनला प्रेस करायला विसरू नका